आरएसएसच्या दैनंदिन शिक्षा वर्ग आणि तृतीय शिक्षा वर्गाचा समापन कार्यक्रम यावर्षी विशेष चर्चेत आहे. माजी राष्ट्रपती आणि काँग्रेस सरकारमध्ये विविध पद भूषवणारे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. शारीरिक मानसिक आणि बौद्धिक पातळीवरती स्वयंसेवकांना घडवणारा वर्ग अशी तृतीय वर्ष वर्गाची ओळख आहे. संघात प्राथमिक प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्ष वर्ग आयोजित केले जातात. साधारणतः उन्हाळ्याच्या सुट्टीच्या काळात ही वर्ग आयोजित करण्यात येतात. यापैकी प्राथमिक प्रथम आणि द्वितीय वर्ष संघ शिक्षा वर्ग देशात अनेक ठिकाणी आयोजित करण्यात येतात. मात्र तृतीय वर्ष वर्ग हा केवळ नागपुरातल्या रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिरातच आयोजित होतो. यंदाच्या तृतीय वर्ष वर्गात देशभरातल्या 800 स्वयंसेवकांनी भाग घेतलाय. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघ शिक्षा वर्गाच्या समापन कार्यक्रमाला येणार असल्याचं समजताच राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली. समापन 7 जून को मुख्य वक्ता के रूप में किसे निमंत्रित किया गया है? मुख्य वक्ता हमेशा सरसंघचालक होते हैं. मुख्य अतिथि कौन रहेगा? भारत के पूर्व राष्ट्रपति आने की संभावना है. निमंत्रण स्वीकार किया उन्होंने? हाँ, स्वीकार हो गया. वो सेक्युलरिज्म का प्रचार करते हैं, सेक्युलरिज्म अपनाते हैं और मुझे पूरा विश्वास है कि वहां जाके भी वो सेक्युलरिज्म की बात करेंगे. लेकिन उन्होंने स्वीकार किया है इसका आमंत्रण का. ये मेरे जैसे आदमी को उसका आनंद होता है. इसलिए आनंद होता है कि वहां जाके अपना विचार रखना ये भी हमारा काम होता है. 7 जून ला होणाऱ्या कार्यक्रमासाठी रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिर परिसरात तयारीला सुरुवात झाली. मोठे मंच उभारण्यात आले. हा मंच 3 भागात विभागण्यात आलाय. मध्यातील आणि मुख्य मंचावर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. तर मुख्य स्टेजच्या डाव्या आणि उजव्या बाजूकडच्या स्टेजवर आमंत्रित पाहुणे उपस्थित असतील. हे जे स्टेज आहे हे सेंट्रल स्टेज आहे. ह्या सेंट्रल स्टेज जवळ हे फक्त मुख्य अतिथींसाठी आणि संघप्रमुख डॉक्टर मोहन भागवत यांच्यासह जे मुख्य अतिथी राहणार आहेत त्यांच्यासाठी हा स्टेज उभारण्यात आलेला आहे. मोठा डोम देखील उभारण्यात आलेला आहे. त्याचबरोबर याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जे काही विशिष्ट अतिथी येणार आहेत त्या अतिथींसाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. या आताही काम सुरू आहे आणि या दोन्ही डाव्या आणि उजव्या बाजूच्या नंतर दोन्ही बाजूला मोठे LED स्क्रीन्स लावण्यात येणार आहेत. इथलं जे रेशीमबागेचं जे मैदान आहे ते सज्ज झालेलं आहे. प्रतीक्षा एवढीच आहे की माजी राष्ट्रपती संघाच्या स्टेजवर येऊन नेमकं काय बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं असेलच आणि त्याचबरोबर औत्सुक्य देखील आहे की नेमकं प्रणव मुखर्जी काय बोलतील. 7 जूनच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघाच्या मंचावरून काय बोलतात याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. तर याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे आणि एकंदरीत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भाषणाबाबत ते नेमकं काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यासंदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत. जितेंद्र, रात्री पाऊस झालेला आहे नागपूरमध्ये, त्यामुळे निश्चित कार्यक्रमस्थळी आत्ताची परिस्थिती थोडी वेगळी असणार आहे. त्या संदर्भात काय काय माहिती द्याल आणि दुसरा मुद्दा म्हणजे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नेमकं काय बोलता आहेत त्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, तर त्या संदर्भात काय काय सांगाल? सोना, नक्कीच, कारण रात्री जो पाऊस झालेला आहे, पाऊस झाला आणि थोडंसं वादळ आणि वारा आला त्यामुळे जो रेशीमबाग मैदानातील जो कार्यक्रम स्टेज होता, जो मंच होता, त्याचं थोडं नुकसान झालेलं आहे. वरची जी ताडपत्री वगैरे होती ती पूर्ण वाहून गेलेली आहे. मैदानात पाणी साचलेलं आहे आणि एकूणच पाहता जी परिस्थिती आहे त्यानुसार आता हाताने इथे पाणी काढणं सुरू आहे आणि ही आजही पावसाचा सावट आहे. जर दिवसभरात जर परिस्थिती जर नाही सुधारली तर पाऊस तर कार्यक्रमाचं जे स्थळ आहे ते हलवण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. जे मैदानाच्या लागूनच एक सुरेश भट सभागृह आहे त्या सभागृहात कार्यक्रम होणार असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. मात्र दिवसभराची काय परिस्थिती असते, मैदानाची आणि पावसाची एकूण काय परिस्थिती आहे त्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे आता नागपुरात आलेले आहेत आणि नागपुरात येऊन ते राजभवनात थांबलेले आहेत. आज दिवसभराचा जर त्यांचा कार्यक्रम बघितला तर आज दिवसभर त्यांचा असा नियोजित असा कुठलाही कार्यक्रम नाही. केवळ एक संध्याकाळी जो इथे संघ स्मृती मंदिरात जो तृतीय वर्ष वर्गाचा समापनाचा कार्यक्रम आहे त्यालाच ते हजेरी लावणार आहेत. या दरम्यान एक माहिती अशी मिळते आहे की ते दुपारी 12:30 सुमारास याच ठिकाणी येऊन स्नेहभोजन देखील करणार आहेत. त्यावेळी
सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि जे प्रशिक्षणार्थी आहेत 708 जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यासोबत ते भोजन करतील. मात्र अजून तो अजून नियोजित नाही आहे कार्यक्रम, त्यात काही बदलही होऊ शकतात. मात्र कार्यक्रम झाल्यानंतर ते इथे नक्कीच संघप्रमुख आणि इतर प्रशिक्षणार्थीसोबत भोजन करतील. एकूणच आता जे लक्ष लागलेलं होतं नेहमी आता असं असं असायचं की तिसऱ्या तृतीय वर्ष वर्गाचं जे समापन असायचं त्यामध्ये जो मुख्य वक्ते जे असतात ते त्यांच्या म्हणजे सरसंघचालक जे असतात ते काय बोलतात, ते काय उद्बोधन देतात, ते काय मार्गदर्शन करतात, याकडे संपूर्ण देशासोबतच राजकीय वर्तुळात देखील त्याची चर्चा केली जायची किंवा त्याची वाट बघायची की काय बोलतील, काय संदेश देतात. मात्र आता पहिल्यांदा असं होत आहे की जे अतिथी येऊन राहिलेले आहेत, मुख्य वक्ते जे मुख्य प्रमुख पाहुणे जे आहेत ते माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आहेत आणि ते संघाच्या मंचावर येऊन काय भाषण देतात, ते काय बोलतात, ते काय संदेश देतात, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. उत्सुकता नक्कीच सगळ्या लोकात आहे, सगळ्या राजकीय वर्तुळात आहे. राजकीय चर्चे काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं आहे. मात्र नेमकं ते काय बोलतील, आपला एवढा दांडगा अनुभव आहे, 40 वर्षापेक्षा जास्तचं त्यांचं राजकीय जीवन राहिलेलं आहे, माजी राष्ट्रपती ते राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे, त्यामुळे संघाच्या मंचावर येऊन ते स्वयंसेवकांसोबतच इतर देशवासियांना काय संदेश देतात हे नक्कीच पाहणं उत्सुक्याचं ठरेल. त्याचबरोबर सगळे वाट देखील पाहत आहेत, सगळ्यांना प्रतीक्षा देखील आहे की प्रणवदा आपल्या भाषणात काय बोलतात. सुवर्णा, अगदी बरोबर, प्रणवदांच्या भाषणाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. जितेंद्र, इथल्या प्रत्येक घडामोडीकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा, आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी सगळी माहिती घेत राहणार आहोत. तो तास धन्यवाद संपूर्ण या माहितीसाठी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.